जय मुक्ताई, मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व्यासपीठावर बसलेले असताना त्यांच्या समक्ष महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत मोठे भाष्य केले आहे. पहा त्यांनी व्यासपीठावर चक्क काय मागणी केली. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्रीपदाचं जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल. या जाहीर करा आले की आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे आता ते डुबक्या मारून बघतात की पवित्र होता येईल का. मग रक्षाबंधनामध्ये स्वतःचे फोटो छापतायत, सगळीकडे स्वतःचेच फोटो छापतायत. तुम्हाला जे काय आज मी बोलवलेलं, आम्ही सगळ्यांनी बोलवलेलं आहे, पुढच्या ज्या काही गोष्टी करायच्या त्या तुम्हाला करायच्या आहेत. आम्ही तर आहोतच. पहिल्या प्रथम आपण सर्वांनी एक शपथ घेतली पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत मी किंवा महाराष्ट्राचं हित, माझ्यापेक्षा महाराष्ट्राचं हित आम्ही जपू. मला उमेदवारी मिळाली नाही मिळाली तरी चालेल, पण यांना खाली खेचू. आणि साहजिकच आहे, आपल्यात काड्या घालणारे लोक आहेत, युतीमध्ये बसलेत त्यांच्या. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्रीपदाचं जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल. या जाहीर करा. कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाही आहे. ज्या क्षणी मी मुख्यमंत्रीपद सोडलं ते पुन्हा जे काही लढतं मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत, माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय. आणि आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती ती यापुढे सुद्धा होणार नाही. महाराष्ट्राला झोकवण्याची जो हिंमत करतो त्याला आम्ही गाडून टाकतो. ह्या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची, गाडून टाकू आम्ही त्याला. त्याच्यामुळे हे जे काय चाललंय, मुख्यमंत्री कोण होणार, त्यांना आत्ता जाहीर करा, या सगळ्यांच्या समोर जाहीर करा. आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो की नाही ते होऊ द्या, सगळे चॅनेलवाले करून टाका जाहीर. मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू काय करायचं ते आम्ही नाही. पण आणखीन पुढचा धोका सांगतो, जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरावृत्ती नकोय मला. आम्ही 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष सेना भाजप युती, सेना भाजप युती, मग जागा वाटप व्हायचा, मग अशाच बैठका व्हायच्या. आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री. आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो. कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार. मग हे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं? ज्याच्या जागा जास्त होतील नाही, आधी ठरवा आणि चला पुढे, मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये. ठरवा आधी, पण या धोरणाने जाऊ नका. तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपले मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल युट्यूबला सबस्क्राईब तर फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. ही विनंती, धन्यवाद.